कार्यक्रमापासून सिद्धेश्वर यात्रेला सुरुवात होणार असून 17 जानेवारीला कपडकळी या धार्मिक विधान या कार्यक्रमाची सांगता होणार आहे अशी माहिती पंच कमिटीचे सदस्य आणि यात्रा कमिटीचे अध्यक्ष ऍडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मागील 2 वर्ष कोरोना महामारी आणि त्यादरम्यान शासनाकडून लागण्यात आलेल्या निर्बंधामुळे सिद्धेश्वर यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलेली नाही, पण यंदाच्या वर्षी शासनानं निर्बंध शिथिल केल्यामुळे यंदाची सिद्धेश्वर यात्रा विविध धार्मिक कार्यक्रमांनी पार पडत असून मोठ्या आनंदी आणि उत्साही वातावरणात पार पाडली जाणार आहे, अशी माहिती यात्रा कमिटीचे चेअरमन ऍडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यंदाच्या सिद्धेश्वर यात्रेमध्ये नाविन्यपूर्ण कार्निव्हल सिटी, भूतबंगला अशा विविध स्टॉल्सची उभारणी करण्यात आलेली असून यात्रेदरम्यान 40 CCTV देखील यात्रेदरम्यान लावण्यात आले आहेत. यात्रेच्या शेवटच्या दिवशी लेझर शो ने यात्रेची सांगता होणार असल्याची माहिती कमिटीचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी दिली आहे. ग्रामदैवत शिवगी सीतारामेश्वरांची या वर्षीची यात्रा अतिशय उत्साहाने संपन्न होण्यास उद्यापासून सुरुवात होते. उद्या शेटे यांच्या घरातील योगदंडाच्या महापूजने त्या ठिकाणी या यात्रेचा शुभारंभ होतो आहे आणि त्यानंतर 13 तारखेला एंडी मजगे या कार्यक्रमाने भाडुसष्टलिंगाला तेलाभिषेकाचा कार्यक्रम होऊन या यात्रेचा पहिला धार्मिक त्या ठिकाणी मोठा विधी त्या ठिकाणी संपन्न होतो आहे. 14 तारखेला अक्षता सोहळा हा समितीकट्ट्यावरती लाखोच्या भक्तांच्या उपस्थितीत आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत अतिशय भव्य प्रमाणात होणार आहे. त्यासाठी माझी भक्तांना विनंती आहे की आपण सर्व मोठ्या संख्येनं या अक्षता सोहळ्यामध्ये सहभाग घ्यावा. तशाच पद्धतीनं 15 तारखेला रात्री 9 वाजता होम मैदानावरती होम हवनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे आणि 16 तारखेला जो फटाक्यांची आतषबाजी आणि लेझर शो हाही होम मैदानावरती कार्यक्रम होऊन 17 तारखेला कपडकळी या कार्यक्रमाने ह्या यात्रेची सांगता समारंभ होणार आहे. या सर्व कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी येणार आहेत. त्यांना मी सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीनं सर्वांना यामध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण देतो. यावर्षी ज्या विशेष अशा पद्धतीनं जे दरवर्षीचं कृती प्रदर्शन आपण होम मैदानावरती यात्रेच्या काळात घेत होतो ते 15 दिवस आधीच अतिशय मोठ्या संख्येनं मोठ्या प्रमाणामध्ये होम मैदानावरती आपण डिसेंबर महिन्यामध्येच त्या ठिकाणी घेतलं. संपूर्ण प्रसारमाध्यम असू देत, भागातले शेतकरी असू देत किंवा शहरातले नागरिक यांनी उत्साहाने त्यामध्ये सहभाग घेऊन तो अतिशय यशस्वी केलेला आहे. त्यामुळं कृषी प्रदर्शन आता लहान प्रमाण जे होत होतं ते होणार नाही, परंतु यावर्षीचं विशेष आकर्षण अशा पद्धतीचं कार्निव्हल सिटी आणि SK सरकार यांचा भूत बंगला हे 2 मोठे ॲटम चांगल्या पद्धतीनं होम मैदानावरती करमणुकीसाठी उपलब्ध होणार आहेत आणि त्या माध्यमातून ह्या यात्रेमध्ये दरवर्षीपेक्षा करमणुकीचे जे मोठे चक्कर असतील, इतर पाळणे असतील, या सगळ्या हे सगळे ॲटम्स हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत आणि करमणुकीसाठी येणाऱ्या भक्तांसाठी हे सर्व सज्ज झालेले आहे. तर त्याचाही आनंद या भक्तमंडळींनी घ्यावा अशा पद्धतीचं आवाहन या निमित्ताने मी देवस्थानच्या वतीनं करतो. मंदिराच्या शिखराचं काम अंतिम टप्प्यात आलेलं असून लवकरच सिद्धेश्वर मंदिर हे सुवर्ण मंदिराच्या दिशेनं वाटचाल करीत असल्याची माहिती यावेळी धर्मराज काडादी यांनी दिली आहे. या पत्रकार परिषदेस पंच कमिटीचे चेअरमन धर्मराज काडादी, सिद्धमाप्पा बमणी, भीमाशंकर पटणे, शिवकुमार पाटील, काशीनाथ दर्गो पाटील, विश्वनाथ आळंदी, मल्लिकार्जुन कळके, गंगाधर कुमटेकर, गुरुराज माळगे आदींची उपस्थिती होती.